आमच्या घरामध्ये मुलं सर्विस करीत नव्हती, सर्विस असूनसुद्धा करायची नाहीत, आणि काही थोडंफार काम केलं तरी पैसे घरामध्ये द्यायचे नाहीत, काही नाहीत, त्याच्यामुळे घरामध्ये खटकटी व्हायच्या. आमचा मुलगा शेती करत होता, परंतु तो शेतीमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याच्यानंतर तो MRDC जायला लागला. MRDCसुद्धा नोकरी केली, परंतु जास्त महिना किंवा जास्त 2 महिने करायचा की सोडून द्यायचा, त्याचंच त्यामध्ये सुद्धा मन स्थिर राहत नव्हतं. परंतु आता सरळ वास्तू केल्यानंतर आता हे जे त्याने एक जवळ 3 महिने झाले नोकरी धरलेली आहे, ते अजून व्यवस्थित आहे आणि त्याचं त्या नोकरीमध्ये मनसुद्धा रमलेलं आहे. आणि दुसरा जो मुलगा आहे तोसुद्धा नोकरी करत नव्हता, तो नुसताच इकडं तिकडं असं म्हणजे किरकोळ काम करायचा, पण जे केलेल्या कामाची पैसेसुद्धा घरामध्ये आणत नव्हता आणि सर्व्हिसला जा म्हटलं तरी घरातून जात नव्हता. परंतु आता हे सरळ वास्तू केल्यापासून तो मनानं सर्व्हिसला पुण्याला गेलेला आहे. आणि पुण्याला गेल्यापासून आता जवळ 2 महिने झाले तो व्यवस्थित आहे. आणि त्याच्यामुळं घरामध्ये जे किरकोळ जी तक्रारी व्हायच्या त्या बंद झालेल्या आहेत.